नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे. मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. देशातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याच्या संदर्भातली एक गोड बातमी आहे. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. तर मित्रांनो, याच्या संदर्भातलं अपडेट आत्ताच आलेला आहे. मित्रांनो, यापूर्वीसुद्धा आपण एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये फक्त आपण अंदाज दाखवलेला होता. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा 15 ते 20 जून दरम्यान आपल्या खात्यावरती येऊ शकतो असा मी अंदाज दाखवला होता. तर मित्रांनो, त्यानंतर अपडेट आलेला आहे 18 जून 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 18 जून 2024 पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता वितरित केला जाणार आहे. तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती तुम्ही ही माहिती पाहू शकता. पहा मित्रांनो, माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा पीएम किसान सन्मान निधी योजना की 17वी किस्त का हस्तांतरण 18 जून 2024 को उत्तर प्रदेश के वाराणसी जिले से किया जाएगा, जिसमें किसानों को ये किस्त DBT के माध्यम से सीधा उनके बैंक खाते में हस्तांतरित होगी. तर मित्रांनो, 20,000 करोड रुपये संपूर्ण देशातील 9.3 करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत. दिनांक 18 जून 2024 रोजी अंदाजित सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे यायला सुरुवात होईल. मित्रांनो, या ठिकाणी पैसे येण्याचा टायमिंग दिलेला नाही, मात्र लवकरच पैसे नक्की कोणत्या टायमाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करायला सुरुवात होणार आहेत याचा टायमिंग सुद्धा दिला जाईल. आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा याच्याबद्दलचं अपडेट दिलं जाईल. तर मित्रांनो, नव्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुम्हाला हा निर्णय कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा. आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येण्याचा सतत प्रयत्न करत असतो.